तो ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड सामना आपण सुरू करत आहोत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा कळवा संघाचा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. अजूनही माटुंगा मॅकॅनिलचा खेळाडू कॉमेंट बॉक्स आले नाहीये. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चेंडू पडण्याच्या आधी जर खेळाडू उपस्थित नसेल तर पेनल्टी घ्यावी लागेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. शामराव फलंदाजीला आलाय. रोहित रोहित येतो गोलंदाजी मार्कवर. आमच्याकडे नावं भरपूर आहेत, आम्ही पटकन ठेवणार ती नावं. जोपर्यंत नावं समजत नाही रोहित गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आणि त्याला सामोरं जाईल स्ट्राइकिंग एंडला फलंदाज उजव्या हाताचा संदेश. नॉन स्ट्राइकिंग एंडला अजिंक्य बॉटम हँड सेफ शॉट. एकदा तिथे कंप्लीट गेले खातं उघडलं एका दावेने ती संदेशने रोहितच्या अगेन्स्ट. सामना तुम्ही पाहतात माटुंगा मेकॅनिकल वर्सेस कळवा यांच्यामध्ये ही फाईट तुम्हाला पाहायला मिळते. मैदानावर सामना इथे सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवर संदेशने कंप्लीट केली ती एक धाव आणि अजिंक्यला घेऊन आला तो स्ट्रायकिंग एंडला. हो ब्युटिफुल डिलिव्हरी आउटसाइड डी ऑप्स्टम अँड वाईट सिग्नल पंचांचा येतोय. असं वाटलं चेंडू इनस्विंग होतोय की काय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट एका क्रीजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी केली जाते गोलंदाजाकडून रोहितकडून आणि तुम्ही पाहतात हा चेंडू थोडासा क्रॉसिंग ॲक्शन पाहायला मिळते गोलंदाजाची. अँड व्हाईट बॉल धावसंख्या दाफल कर दोन. हा चेंडू ओवर पिच होता. ब्युटिफुल डिलिव्हरी अजून एक तिखट मारा गोलंदाजीतून रोहितकडून. लेफ्ट हँडेड बॅट्समनकडून एक्झॅक्टली काय चुका होत्या अजिंक्य तिथे आहे आणि अजिंक्यकडनं हा चेंडू पहिला चेंडू डॉट जातोय निर्धाव जातोय. म्हणजे असं म्हणावं लागेल की मागचा जो वाईड आहे तो कुठेतरी आता कव्हर झालाय. डॉट बॉल धावसंख्या दाफल कव्हर दोन. ऑन साईडला प्लेस केलंय क्षेत्रशेक दूरवर आहे. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव होणार का बघायचं पूर्ण. हा ना आणि हा नामध्ये नकार दिलेला आहे. संदेश आणि अजिंक्य आघाडीचे फलंदाज कळवा टीमकडून. धावसंख्या दाफलकर एकूण अंकी झाली ती तीन धावा. धावसंख्या तीन धावा दाफलकर स्ट्राइकिंग एल फलंदाज संदेश. ऑन साईडला प्लेस करायचा होता चेंडू थोडासा हवेमध्ये खेळायचा होता. टायमिंग होत नाही चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश होते पंच बघतात. मागे जाऊ चेंडू दोन धावायचा प्रयत्न फेक चुकीची होती धावची संधी आणि पंचांनी नकार दिलाय. पंचांनी नकार दिलाय चेंडू ब्रश कुठे झाले पंचांनी बघितलंय. दोन धावा या चेंडूवर झाल्यात त्या कंप्लीट. चला सीएल ओपन लाईन कुर्ला ओपन लाईन बॅटची लिडिंग पुणा संघ ऑलरेडी ते रिपोर्ट केलाय पुणा संघाने. तर कुर्ला ओपन लाईन टीम कॅप्टन रिपोर्ट करायचंय. हवेमध्ये चेंडू लिडिंग एज बघायचंय. विकेट कीपरने कॉल दिला इट्स माय कॅच अँड यस इट इज फलंदाज बाद. पहिलाच धक्का लागलाय स्ट्रेट चेंडूला क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. तुम्ही पाहतात फलंदाज बाद होतो संदेश आणि एक मोठा धक्का लागतोय मैदानावर. आघाडीचा फलंदाज तंबूत परततोय मैदानात. आपण जर बघितलं तर अवघ्या तीन धावांचं योगदान तो देऊ शकलाय आणि चेंडू फेस केले ते एकूण तीन. संदेश बॅक टू द पवेलियन अँड फर्स्ट विकेट डाऊन. गोलंदाजाला यश मिळते ते गोलंदाज रोहितला. विकेट कीपर यशच्या मागून येऊन झेल टिपत असताना न्यू बॅट्समन अंजेश. अंजेश कुमार चला वेळ घेऊ नका मेकॅनिकल सामना सुरू करा.
धाव संख्या धाव फलकावर तीन चार धावा आणि चार धावांवर पाच धावा धाव फलकावर आणि गडी बाजार येतो एक. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला प्लेस केलाय चांगला फटका एकदा कंप्लीट केला या चेंडूवर आणि चांगला प्रयत्न चांगली फेकी गुड थ्रो. धाव संघ दाफरकर पास एका षटकाची समाप्ती सहा धावा फक्त खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये ते म्हणजेच गोलंदाज रोहितने गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर जयेश जयेश येतो गोलंदाजी गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक घेऊन लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक अजिंक्य नॉ स्ट्राईक गेंडला प्रमोद आहे प्रमोद आहे नॉ स्ट्राईक गेंडला फुल टॉस आहे ऑन ड्राईव्ह केलाय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय स्ट्राईकिंग गेंडला फलंदाज अजिंक्य पण तेवढी संधी मिळत नाहीये कारण तेवढी संधी गोलंदाज उपलब्ध करून देत नाही आहे चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पहिला चेंडू फेस करत असताना आता मात्र ओवर द विकेट जयेश चेंडूला लेग ग्लान्स करायचा होता मागे पाठवायचा होता चेंडू लेग स्टिक सोडून जातोय अँड व्हाईट सिग्नल पंच इथे करतायत धाव संख्येत होती ती भर धाव संख्या दहा फलकावर पुढे सरकते एकूण अंकित होत आहेत त्या दहा फलकावर आठ धावा एट ऑन द बोर्ड लॉस ऑफ वन विकेट फर्स्ट विकेट डाऊन फलंदाज बाजार येतो संदेश पुढचं षटक जयेशचं मार्गस्थ मैदानावर ओवर द विकेट चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी ब्युटिफुल डिलिव्हरी चेंडू थोडासा खाली ठेवत असताना थोडासा ओवर पिच डिलिव्हरी होती आणि शॉर्ट सिलेक्शन कम्प्लिटली मिस करत असताना चुकले पूर्णपणे ते स्ट्राईकिंग गेला फलंदाज प्रमोदकडून सरळ येणाऱ्या चेंडूला क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न अँड डॉट बॉल रॉंग शॉर्ट सिलेक्शन ओवर द विकेट स्टीअर केलंय पॉईंट रिजनमध्ये क्षेत्रशक दूर आहे थोडंसं चेंडू कव्हर करते शॉर्ट कव्हर पॉईंटला तोपर्यंत मिळते ती एकच धाव मोठ्या फटक्यांपासून कम्प्लिटली लांब ठेवलं आहे दूर ठेवलं आहे वंचित ठेवलं आहे आणि एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी तुम्हाला पाण्यामध्ये षटकामध्ये पुन्हा आता जयेशकडून एक वाईड आहे एक सिंगल आहे एक डॉट आहे दोन सिंगल एकूण तीन धावा आतापर्यंत तीन चेंडूत खर्च केले तर जयेशने धाव संख्या दहा फरकात पुढे सरकते ती एकूण नऊ धावा राऊंड विकेट जयेश ओ पायाच्या मागून एस टी वाकुले क्लीन बोल्ड परफेक्ट ओव्हर पिच डिलिव्हरी होती पण ती यॉर्कर करून घेतली बॅट्समनने आणि पायाच्या मागून एस टी वाकवली आहे फलंदाज बाद पुणे आणि कुर्ला ओपन लाईन या संघाला शेवटचे आम्ही पाच मिनिटं देत आहोत पाच मिनिटाच्या वरती जर आपण वेळ घेतला तर ताबडतोब डिस्क्वालिफाय केलं जाईल ताबडतोब कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यायचं आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी एक सूचना देत आहोत आम्ही स्टॉप वॉच सुरू केले पाच मिनिटं तुमच्याकडे फक्त असतात आणि पाच मिनिटांमध्ये जर कुठला संघ इथे उपस्थित झाला नाही तो संघ या स्पर्धेचा डिस्क्वालिफाय केला जाईल चला पुणे टीम बघा कुर्ला संघ जसा मी इथे सक्ती केली तुम्हाला लगेचच एक संघ नाही इथे उपस्थित झालाय पुणे संघ जर येणाऱ्या पाच मिनिटं जर आला नाही तर डिस्क्वालिफाय केला जाईल
ऑन साइडला प्लेस केलंय क्षेत्रक्षक डीप मधून चेंडू ते कव्हर करतो पर्यंत एकच धाव. चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय डीप मधून. धाव संख्या धाव फलक पुढे सरकते एकूण 10 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज वाल्मिकी मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजिंक्य अँड संदेश ऑलरेडी बॅक टू द पवेलियन. ओ अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी स्ट्रायकिंग हेडला प्रमोद साठी. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. धाव संख्या 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. अंकित झालेत एकूण धावफलकावर 11 धावा. अत्यंत कंजूस षटक पाहायला मिळालं. जरी एक षटकात वाईट जरी आला असेल तरी मात्र एक षटकात या विकेटसुद्धा मिळवली आहे आणि अवघ्या 5 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज जयेशने. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये. 2 षटकाकडे धाव संख्या 10 फलकावर 11, 2 गडी बाद. अशी थोडीशी नाजूक परिस्थिती इथे माटुंगा मेकॅनिकल टीमने केली आहे ती कळवा संघाची. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होते तिसरा षटक घेऊन. गोलंदाजी मार्कर गोलंदाज महेश. ओ द विकेट या मुवमेंट फटना थोडासा शफल होत आहे. चेंडूचा हलक्याशा लेग स्टिक वर निघून जातोय अँड डॉट बॉल. धाव संख्या सिरावली आहे 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा. षटक क्रमांक तिसरा सुरू आहे आणि पहिल्या चेंडू जातोय तो निर्धाव. माटुंगा मॅकॅनिकला प्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला संघाच्या गोलंदाजांकडून. पूर्णपणे डॉमिनेट केलंय फलंदाजांना कळवा संघाच्या. स्टीअर करण्याचा प्रयत्न होता अवे फ्रॉम द बॉडी. गुड बॉलिंग. 2 डिलिव्हरीज बॅक टू बॅक डॉट फ्रॉम महेश. सुपर परफॉर्मन्स. नेक्स्ट मॅचसाठी नाणेफेक झालेला आहे. ओ अजून एक चांगला चेंडू. सुपरबली ड्रिव्हन, सुपरबली डिलिव्हर्ड. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट. नेक्स्ट मॅचच नाणेफेक झालेला आहे. पुणे वर्सेस कुर्ला ओपन लाईन. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तो पुणे संघाने. प्रथम फलंदाजी करतील हा संघ. धाव संघ धाव फलकावर 2 ने पुढे सरकेल. एकूण अंकी झाले ते 13 धावा धाव फलकावर. 13 ऑन द बोर्ड. धाव संख्या 3 षटकावर अंकी झाले एकूण 14 धावा धाव फलकावर. जस्ट 14 ऑन द बोर्ड. चौदा धावा धाव फलकावर आणि 14 धावांच्या मोबाईलला तुम्ही माझ्या 2 गडी आतापर्यंत गमावलेत. फलंदाजी करत असताना कळवा संघाने या षटकात अप्रतिम षटक पाहायला मिळालं महेशचं. या षटकात फक्त आले ते 3 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली या षटकामध्ये महेशने. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्जवेल तो केतन. निर्णायक षटक घेऊन या षटकात धावांची गरज आहे कळवा संघाला. चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगली धावसंख्या रचावी लागेल,
एक डिफेंडिंग टोटल इथे मात्र उभं राहावं लागेल निश्चित फलंदाजांना. आणि आतापर्यंत फक्त ज्यात आपण धावा बघत होत्या फक्त 14 आहेत त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. केतन ऑन बॉलिंग मार्क फॉर फायनल ओव्हर. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होतोय. कम्प्लिटली लाईन मिस करत असताना स्ट्रायकिंग फलंदाज प्रमोद. वन मोर डॉट. निर्णायक षटक केतनच्या हातामध्ये आणि पहिला चेंडू निर्धाव. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल भरपूर आहे प्रमोदकडून. अजून एक डॉट, अजून एक डॉट. खराब गोल, खराब फलंदाजी. कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. तिसऱ्या क्रमांकावर आपण जबाबदारी घेऊन म्हणायच्या आतमध्ये आलो आहेत. जर आपण संख्या जर बघितली डॉट बॉलची 1 2 3 4 5 6 म्हणजे एक षटक कम्प्लिटली डॉट, एक षटक पूर्णपणे निर्धाव खेळला आहे तो फलंदाज स्ट्रायकिंगला प्रमोद. आणि त्याच कारणास्तव धावसंख्या खूपच कमी पाहायला मिळते, फक्त आणि फक्त 14 धावा. कळवा टीम स्टिअर केले पॉईंटला. चेंडू बॅटर मिडलिंग करत असताना चेंडूला प्लेस केलाय आणि मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. ती धावफलकर 15 धावा खूप वेळानंतर, कारण मागचे 3 चेंडू निर्धाव केले होते आणि 14 चेंडूर धाव येते ती एक. स्ट्रायकिंग गेला फलंदाज वाल्मिकी. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न. धोबी पछाड शॉट होता. चेंडू बॅटचा खालून वेगाने निघून जातोय. कुठल्या प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, एकाग्रता नाही आहे, फक्त बॅट फिरवली जाते. निर्णायक षटक केतनकडून. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पुन्हा ते सज्ज होईल. उजव्या त्याने ओवर द विकेट. ऑन ड्राईव्ह शतशक दूरवरना मिड विकेटला चेंडू कवर करेल. थोडासा वाईडिश लॉंग ऑनला एकदा तिथे पूर्ण झाली आहे. दुसऱ्या घेण्याकडे बघायचं. धावची संधी आणि या सिडीज फलंदाज बाद. वन मोर डाऊन. तिसरा धक्का लागला मैदानावर फलंदाजी करणाऱ्या कळवा या संघाला. TRS आणि कल्याण लोको व्हॉलीबॉल टीम लीडिंग गेम घेऊन चेंडू मागे निघून जातोय खूप वेगाने. जोपर्यंत चेंडू कवर केला तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावीसाठी अजूनही मात्र भागदौड चालू आहे. 3 धावा इथे पूर्ण बघायचं आहे. चेंडू जिंकणार की खेळाडू जिंकणार? आणि खेळाडू जिंकलाय. 3 धावा कंप्लीट केले चेंडूवर. तर नेक्स्ट मॅचसाठी आमच्या व्हॉलीबॉल कोर्टवर मी इन्व्हाइट करतोय TRS विरुद्ध कल्याण लोको. TRS विरुद्ध कल्याण लोको दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला व्हॉलीबॉलच्या मॅचसाठी इन्व्हाइट करत आहोत व्हॉलीबॉल कोर्टमध्ये. लवकरात लवकर यायचं आहे. अवघ्या 19 धावा धावफलकावर आणि 20 धावींची आता मात्र गरज असेल. या पुढच्या सामन्याचा नाणेफेक झालेला आहे. पुणे विरुद्ध कुर्ला ओपन लाईन आणि पुणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कुर्ला ओपन या टीमला इन्व्हाइट केलं गोलंदाजी करण्यासाठी. पुणा वर्सेस कुर्ला ओपन नंतर भुसावळ वर्सेस ECC सोसायटी हा जो सामना बॅलन्स होता तो मात्र खेळवला जाईल. याची मात्र नोंद घ्या. ECC सोसायटी विरुद्ध भुसावळ हा जो सामना बॅलन्स होता तो यानंतरच्या सामन्याच्या नंतर खेळवला जाणार आहे. 22 विन. माटुंगाट मेकॅनिकल वर्सेस कळवा सामना सुरू आहे. 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ती माटुंगा मेकॅनिकल या संघाला. त्यानंतर सामन्याचा टॉस झालेला आहे. पुणा विरुद्ध कुर्ला ओपन लाईन आणि त्यानंतर सामना असेल तो भुसावळ विरुद्ध ECC सोसायटी. चला क्षेत्रक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्रक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. कळवा टीम
चला क्षेत्ररक्षण सजवा, जास्त वेळ घेऊ नका आणि ओपनिंग बॅट्समन माटुंगा मेकॅनिकल पाठवून द्यायचे ताबडतोब. चला ओपनिंग बॅट्समन मी विनंती करतोय क्षेत्रशन सजवून घ्यायचं आहे. कळवा टीम क्षेत्रशन लगेच सजवून घ्या. ज्या संघाचा व्हॉलीबॉलची मॅच आहे त्यांनी मात्र व्हॉलीबॉल कोर्ट रिपोर्ट करायचं आहे. एल आर एस आणि कल्याण लोको टी आर एस आणि कल्याण लोको व्हॉलीबॉल टीम ताबडतोब रिपोर्ट करा व्हॉलीबॉल कोर्टवर. सामना आपण लगेच सुरू करणार आहोत त्या ठिकाणी. तो ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड माझ्या चार्जमध्ये येत आहेत. 12 खेळाडू ताबडतोब पाठवायचं आहे. सातत्याने सूचना करायला लावू नका. परत कॉमेंट्रीपेक्षा सूचनेमध्ये जास्त वेळ गेलाय. चला ओपनिंग बॅट्समन आलेले आहेत माझ्या चार्जमध्ये. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तर पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. दिनेश पहिले षटक घेऊन येईल आणि फलंदाजीला तुम्ही पाहतात चिंटू आणि बंटू. चिंटूनी बंटू आले आघाडीला आणि 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चिंटू ऑन स्ट्राईक. स्ट्रायकिंग गेडला वंश, नॉन स्ट्रायकिंग गेडला पंकज. बघा ज्यांना इथे नावं माहिती म्हणून आम्हाला ती कळत आहे, नाही तर आम्ही अशीच नावं ठेवणार. सारखं इन्व्हाईट करायला लावू नका. सारखं सूचना करायला देऊ सांगू नका आम्हाला. एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा कॉमेंट बॉक्स येऊ शकत नाही. माटुंगा मेकॅनिकल जर पॅनल्टी नको असेल तर एक खेळाडू ताबडतोब पाठवा. सामना सुरू करायचा ताबडतोब. सामना सुरू करा. अंपायर मॅच स्टार्ट करायचे प्लीज. अभी काय चेंडू अभी बिल्डिंग यस दोन धावा मी ॲड करत आहोत. एकतर 20 धावांचं टार्गेट होतं, दोन धावे मी ऑलरेडी ॲड केले आहेत. आणि तुम्हाला धावफलक सुरू होतो आहे मैदानावर. दोन रन पेनल्टीच्या आणि त्या कळवा संघाला पेनल्टी लागली आहे कारण बॅट्समन खूप अगोदर ग्राउंडवर पोहोचले. अजूनही फिल्डिंग सेट झाली नव्हती म्हणून या दोन रनची पेनल्टी लागली. धावसंख्या धावफलक अजून दोनने सुरुवात झालेली आहे मैदानावर.
व्हॉट अ शॉट स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू डीप स्वीपर कव्हरला, वंश बॅटमधून एक देखणा फटका सीमारेषा बाहेरच्या अर्धावा. बघा पंचांनी मगाशी 2 रनची पेनल्टी का दिली, याचं कारण आहे की फलंदाज माझ्या आतमध्ये पोचलेत आणि तुम्ही भरपूर दिरंगाई केली, भरपूर लेट केला, तर याच्यानंतर प्रत्येक संघाला ही सूचना आहे की वेळेवर या आणि वेळेवर खेळा, अदरवाईज पेनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. धावसंख्या 8 धावा. पुढचा चेंडू निर्धाव, या षटकात गोलंदाज आहे तो दिनेश. वंश आणि पंकज आलेत आघाडीला आणि वंश बॅटमध्ये एक पण एक चौकार बघितल्यानंतर डॉट आहे. पुढचा चेंडू आउटसाइड डी ऑप्शन, थोडासा चेंडू ऑन साईडला पुल केला आहे, क्षेत्र स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जोपर्यंत कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती 1 धावा या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 1 अंकित झाले त्या 9 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा दिनेश कॉमेंट बॉक्स एंडकडून त्याला सामोर जाईल स्ट्रायकिंगला पंकज. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी आउटसाईड डी ऑफ स्टंप, थोडासा ओव्हर पिच डिलिव्हरी, बॅट्समनकडे फुटवर्क नाही आहे आणि त्यामुळेच की काय चेंडू बॅटच्या कडून वेगाने निघून जातो आहे. डॉट बॉल, पहिले षटक समाप्त होत आहे. धावफलकावर अंकित झाले 9 धावा 9 ऑन द बोर्ड, स्टील 11 to win, 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. 18 बॉल अँड 11 टू विन. थँक्यू दुबेजी, बहुत ही अच्छा सहयोग रहा है कल के दिन से हमारे साथ हमारे कमेंट्री बॉक्स में दुबे जी का. न्यू बॉलर सोनू कुमार, पारी का दूसरा ओवर, दूसरा षटक तो घेऊन येतोय. फुल टॉस चेंडू आहे, ड्राइव केला ऑन साइडला, चांगला फटका गॅप मध्ये क्षेत्रचा काय डीप मध्ये, हळूहळू येतोय तो चेंडू. त्याला माहिती आहे की समोरच्या संघाने जबरदस्त बॅटिंग केली आहे, 1 धाव अंकित करून धावसंख्येला पुढे सरकवले. धावफलकर 19 धावा दुहेरी अंकामध्ये, अजूनही 10 धावांची गरज आहे. वंशच्या बॅटमधून 1 धाव, पंकज स्ट्रायकिंग एंडला, ओ द विकेट. ओ इथे मात्र लाईन मिस केली आहे, चेंडू बॅटच्या खाली निघून जातोय. पंकज जॉन स्ट्राईक, पंकजच्या मागच्या सुद्धा आपण इनिंगमध्ये आपण जेव्हा बघितलं मागचे काही चेंडू, तो याच्याकडे फुटर थोडंसं कमी आहे, याच्यामुळे तुम्ही मागाचा चेंडू जो ओरपिच होता तो सुद्धा मिस झाला. इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता तो सुद्धा मिस होतो आहे, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे, एनर्जी भरपूर वेस्ट होते पंकजकडून. थांबून प्लेस केला आहे, बॉटमॅनचा खूप जोरे वापर आणि समोरून अक्षरशः धाव चोरली तिथे, एकच धाव इथे या चेंडूवर. गुड डिसिजन फ्रॉम पंकज, कारण मोठे फटके जर येत नसतील सचिन तर आपण गोष्टी ह्या बघतो की एक लर्निंग प्रोसेस असते की अशा मुवमेंटला चेंडू आपल्याला साईड होत नसेल, कॉन्सन्ट्रेशनची गरज असेल, तर अशा मुवमेंटला समोरच्या बॅट्समनला संधी देणं खूप महत्त्वाचं असतं. ते मात्र काम केलं पंकजने, सिंगल, धावसंख्या 11. ओ व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग शॉट, ओवर टू स्क्वेअर लेग आणि चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार. वंशच्या बॅटमधून एक अप्रतिम जबरदस्त फटका 6 धावांसाठी. स्कोर मूव्ज ऑन 17. चला पुढच्या मॅचमध्ये मी विनंती करेन कुर्ला ओपन लाईन, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या सामन्यानंतर. नेक्स्ट मॅच कुर्ला ओपन लाईन वर्सेस पुणे. नेक्स्ट बॉल, लोअर फुटला चेंड होता आणि अजून एक धमाका, मॅच फिनिश MS धोनी स्टाईल, वंशने सामना फिनिश केलाय अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये. चला पुणे टीम बॅटिंगला आपले ओपनिंग बॅट्समन पाठवा आणि कुर्ला ओपन लाईन क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्या. कुर्ला ओपन लाईन लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्या. नेक्स्ट मॅच बिटवीन कुर्ला ओपन लाईन वर्सेस पुणे आणि